कुठून आला एवढं ते पिल्लू? आप लेके जाओगे नीचे ब्रिज के नीचे छोड़ दो ये पिल्लू बैठेगा इधर बैठ पैर पकड़ो एक साइड से राइल ना कारण की इकडे ठेवला परत तो तिकडेच जाणार नशीब चांगलं म्हणून वाचला तो आता ते एवढंच पिल्लू कोणाला दिसलं पण नसतं तरी दोन बायकर थांबलेले अजून काढण्यासाठी माझ्या छाती धडधड व्हायला लागली म्हटलं हा आता जातोय कारण की असा तो चालत होता ना आणि त्याच्यात एखादा पास्टमधून कोण आला असता तर खरंच गेला असता तो काय बोलता ड्रायव्हर अरे धन्यवाद मेसेज केलेला त्या दिवशी हा काय कामोड्यात दिसलेले तुम्ही हा हा मी था मी बोललो ना बाबांबरोबर होतो ते हा 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 ओके ओके मी आता बघितलं म्हणले काय काय नंतर बोलले आपले दादा बोलतो पुढे कामावर ना घरी झाले हा नाईट शिफ्ट होती थँक्यू सो मच कुठे कामोट्याला राहिला ना हा चक्कर रूल्स मध्ये ओके चांगलं काम करता तुम्ही खूप आवडतं मला सेम चीड आहे तुम्ही बोलता सीधा सीधा मी आता तेच एक छोटं कुत्र्याचं पिल्लू होतं तिथे मध्ये हायवेला मध्येच त्याला बाजूला काढलं त्याला स्कूटीवरून घेऊन जा म्हणून सांगितलं थँक्यू मला पाठवा इंस्टाग्रामवर मी टॅग करतो तुम्हाला नक्की ना चल भेटू थँक्यू सो मच तुम्हाला पण हा मुलाला उभं केलेलं ठीक आहे आपण चार गोष्टी लोकांना ऐकवतो तर आपल्याला पण एखादी गोष्ट ऐकल्याल तर काय जात नाही त्याचा इगो लगेच त्याचा वेळ आल्यावर त्यांना कळेल हा पुढे फ्युचर मध्ये स्वतःचा व्हिडिओ बघून त्याला कळालं तर ठीक आहे हा हा चालू आहे माझा कंटिन्यू कॅमेरा चालू असतो कधी येणार आहे व्हिडिओ हा ते आता सांगू नाही शकत मी कधी येईल ते नक्की नक्की स्टॅप स्टॅप लाव चलो बाय छान वाटतं यार तुम्ही भेटता एक दोन मिनिटाचं आपलं कन्व्हर्सेशन होतं पण त्याच्यात पण काहीतरी चांगलं काम करतोय त्याचा प्राऊड फील होतो स्वतःचाच आणि ते तुम्हाला आवडतं आहे तुमच्यापर्यंत पोचतं आहे तुम्हाला पण असं वाटतं आहे करावं असं तुम्ही पण उद्या कराल धन्यवाद.